नमस्कार मित्रांनो, मी अनिल शिंदे, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज आपण जाणार आहोत माळशेज घाट पिंपळगाव जोगा डॅम जवळ. तो जाता जाता हा रोड आहे, तो मुरबाड रोड आहे. सो या माझ्या मागे बघू शकता, हा रोडने आम्ही सरळ आता मुरबाड हायवेला जाणार आहे, तिथून माळशेज घाट जवळ जाणार आहे. तर जाता जाता आजूबाजूला बघू शकता ते भरपूर अशी हिरवळ पसरलेली आहे, आणि पावसांचे दिवस असल्या कारणास्तव निसर्ग असंच खुलून आला. आज आहे संडे, सो संडे असल्या कारणास्तव भरपूर अशी गर्दी होतीच रोडला, आणि शिवाय आज ऊन पण आहे. तर आता इथून आम्ही निघणार आहोत, तर हा आजूबाजूचा प्रदेश येतो. तर म्हटलं इथंच आपण सुरुवात करूया आपल्या व्हिडिओची. मी इथे थांबलो आहे, आणि तुम्ही हा बघू शकता मागे असं पूर अशी हिरवळ पसरलेली आहे, आणि एकदम छोटूसा असा रोड आहे. त्या रोडने आम्ही आता माळशेज घाट जाणार आहोत. जाता जाता आता बघूया की रोडला काय काय होत आहे. तर भेटूया पुढच्या मार्गावरती, काय होतं तेही बघूया. चला जाऊया. आता आम्ही पोहोचलोय माळशेजच्या 20 किलोमीटर अजून बाकी आहे. तर हे जाता जाता जे मध्ये रस्त्यावरती ना थोडासा एकदम भारी सीन होता, वॉटरफॉल पण सुरू झाला, माणसांची गर्दी पण होते. म्हणजे मागे बघू शकता असे डोंगर, आणि त्यावरती धुक्यांची चादर पसरली, असे धुके वगैरे दिसत आहे. आणि आता आपण पुढे जाणार आहोत, पुढचा प्रवास करणार आहोत. अजून जाता जाता बघूया काय काय आहेत, आणि भरपूर असे फोटो वगैरे काढले आहेत. सो ते तुम्हाला इंस्टाग्रामवरती बघायला भेटेल. आणि मस्त असं वातावरण झालं आहे कुठे, इथं एवढा भारी असा व्ह्यू होता. सो आता जाऊन अजून बघूया की काय काय बघायला भेटतं. चला जाऊया पुढे. Oh,
गाईज आता आम्ही एमटीडीसी रिसॉर्टच्या जवळच पोहोचलोय, समोरच पोहोचलो. थोडस मागे बघितलं तर थोडस काम चालू होतं. तर आलात कधी थोडस ट्राफिक वगैरे भेटेल, घाटामध्येच भेटेल. इथे पण अशी गर्दी एमटीडीसी रिसॉर्ट साठी. आणि आता पुढचा रस्ता आपण बघतोय, आपल्याला जायचंय पिंपळगाव जोगा डॅम जवळ. सो रोड कसा आहे काय अजून काय आयडिया नाहीये. सो आता जाऊन बघणारच आहे ना, तो बघूया कसा आहे काय रोड. बाकी माळशेजला येण्यासाठी भरपूर अशी गर्दी झालेली आहे. थोडस जागा जागेवरती पोलीस बंदोबस्त आहे. सो मास्क सीट बेल्ट जरा व्यवस्थितच म्हणजे. सो अशा टाईपने थोडस पोलीस बंदोबस्त आहे. काहीच पिंपळगावचा जो वेट करत होतो आपण तो टर्न आला आहे शेवटी. आणि आता मी तो टर्न मारतोय. सो हा टर्न आहे जो पिंपळगाव डॅमसाठी जातो. गाइस का भारी वाटत आहे. सो गाइस हे आहे पिंपळगाव. सो गाईज मी आता पिंपळगावच्या म्हणजे टोकापर्यंत आलो आहे. आणि हा माझ्या मागचा व्ह्यू आहे. तुम्ही जो बघितला टाइमलॅप्स तो इथलाच होता, मागचाच होता. तो शेवटपर्यंत इथपर्यंत जर आला तर हा शेवटचा पॉईंट आहे. आणि हा हरिश्चंद्रगडला हा जो रोड जातो, हा रोड जातो खिरेश्वर आणि पिंपळगाव, हे दोन गावांचा हे असं रोड आहे. आणि आता आम्ही जाणार आहोत डॅमच्या इथे, म्हणजे की जे डॅमचं पाणी आहे तिथे जाणार आहे. बाकी हा जो टाइमलॅप्स होता तो कसा वाटला तो नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तर चला आता पुढे जाऊया. सो गाईज आता पिंपळगावापासून आपण थोड्याशा अंतरावरती जातच होतो रिटर्न. तर म्हटलं आता सर्व कवरच करायचं. तर जाता जाता एक मंदिर लागलं आहे जे मागे बघू शकता, पिंड आहे आणि एक नंदी आहे इथे. आणि जो पाठीमागचा व्ह्यू आहे, जो पिंपळगावचा डॅम आहे त्याचं पाणी. सो इथपर्यंत पोचलेलो मी. माळशेजला येण्याचं जे कारण होतं ते हेच होतं, बाईक वगैरे गाडी वगैरे इथपर्यंत येऊ शकते. सो हा होता पाठीमागचा व्ह्यू. जर आलात तर कधी पिंपळगावला जरूर व्हिजिट करा, खूपच छान व्ह्यू आहे. आणि आता असं वाटतं पाऊस येणार आहे, तर थोडेसे व्ह्यू बघून घेऊया आणि नंतर आता निघूया. थोडीफार पब्लिक आहे इथे. आता हा डॅम बघू शकता, हे पिंपळगाव जोगा डॅम. आणि इथपर्यंतच आपला आजचा प्रवास होता. सो भरपूर चांगला व्ह्यू दिसतोय, मस्त असं वातावरण झालंय. पाऊस पडून गेलाय, तरी थोडेसे तिपके असे पावसाचे पडत आहेत. ढगांची धावपळ सुरू झाली आहे. आता वाजले आहेत संध्याकाळचे 5. आम्हाला इथूनही निघायचंच आहे. सो ह्या व्हिडिओमध्ये बस एवढंच. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर आवडला असल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या या चॅनलला. आणि भरपूर छान असा व्ह्यू आहे. सो तुम्ही एन्जॉय करा व्ह्यू. आणि जर आवडला असल्यास जरूर लाईक करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर. गाईज आता मी इथून निघतोय. आणि निघता निघता एवढंच सांगेन, जर आलात तर जरूर भेट द्या.